राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या परखड आणि शेलक्या प्रतिक्रियांसाठी ओळखले जातात. त्यातून बऱ्याचदा वाद उद्भवतात. यापूर्वी त्यांच्या वक्तव्यांमुळे राज्याचं राजकारण समाजकारण ढवळून निघालंय. आता पुन्हा एकदा त्यांनी रामनवमी आणि हनुमान जयंती संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं. दोन्ही सणांचा संबंध दंगलीशी जोडण्यावरून फडणवीसांनी देखील मग आव्हाडांचा समाचार घेतला. पाहूया. औरंगाबादला दंगल झाली म्हणजे रामनवमी आणि हनुमान जयंती हे तो उत्सव दंगलीसाठी झाले की काय असं वाटत होत. येणारा वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल. नुकतीच रामनवमी झाली, हनुमान जन्मोत्सव झाला, पण या दोन्ही आराध्य दैवतांच्या जन्मोत्सवावरून जितेंद्र आव्हाड यांनी एक काल विधान केलं आणि आव्हाडांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. सगळ्यात आधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात मुंबईतल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कैसी भाषा बोल रहे हैं? क्या रामनवमी और हनुमान जयंती पर भारत वर्ष में शोभा यात्रा नहीं निकलेगी तो पाकिस्तान में निकलेगी? और जितेंद्र आव्हाड पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं, मुगलों की भाषा बोल रहे हैं, यह भारतवर्ष में सहन नहीं किया जाएगा, किसी भी हाल में सहन नहीं किया जाएगा. पाठोपाठ शिंदे गटानेही जितेंद्र आव्हाडांच्या विधानाचा समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड जी काय म्हणतायत, येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये जातीय दंगली होणार आहेत. माझा जाहीरपणे आरोप आहे की कदाचित एवढे ठामपणे ते जे बोलतायत, पुढे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं प्लॅनिंग जितेंद्र आव्हाड करत असतील म्हणून असं ठामपणे बोलतायत. माझी राज्य सरकारला विनंती आहे, आपण जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याची दखल घ्यावी. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर आक्षेप घेतला. हा एक प्रकारे समस्त समाजाचा अपमान आहे, रामभक्तांचा अपमान आहे, आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलं आहे का की दंगली घडवायच्या? किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटिव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे. आराध्य दैवतांच्या जन्मोत्सवावेळी दंगली झाल्या आहेत हे खरंय. संभाजीनगरमध्ये रामनवमीला दोन धर्मांमध्ये दंगल उसळली. त्यात एका दंगलखोराचा मृत्यू झाला तर कोट्यवधींचं नुकसान झालं. संभाजीनगरच्या सौहार्दाला डाग लागला तो वेगळाच, आणि हेच आव्हाडांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. समाजात तेढ निर्माण होईल होऊ नये म्हणून आमच्यासारखी लोक 40 वर्ष काम करत आहेत. मी माझ्या डोळ्यासमोर अनेक दंगली बघितल्या आहेत, अनेक दंगली शमवल्या आहेत. त्यामुळे दंगल हा भाग हा माझ्याशी कधी जोडताच येणार नाही. मी समाजाला जोडणारा माणूस आहे. माझं कुठलंही विधान हे मी अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने करतो. त्यामुळे विधान केलंय आणि केलंय. देव आणि धर्म हा आपल्या राजकारणाचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे त्यावरची विधानं ही हेडलाईन्स बनवतात. आव्हाडांच्या विधानांनी भाजपला मात्र राष्ट्रवादी हा पक्ष हिंदू विरोधी आहे हे अधोरेखित करण्याची आणखी एक संधी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.